नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? संजय साबळे या यूट्यूब चॅनलला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मी विशेषतः मराठी विषयाच्या संदर्भात, व्याकरणच्या संदर्भात अनेक व्हिडिओज मी तयार केलेले आहेत. खूप चांगला प्रतिसाद या व्हिडिओजना मिळतोय. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आज सुद्धा मी असाच एक व्हिडिओ मराठी व्याकरणच्या संदर्भात घेऊन आलेलो आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल तो. हा, आणि हा व्हिडिओ माझी बघितल्यानंतर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. सुस्वागतम. इयत्ता 10वी व्याकरण विभाग लेखन नियमानुसार लेखन गुण 2 आहेत. आणि यामध्ये विशेषतः एका वाक्यात 2 अशुद्ध शब्द दिले जातात आणि वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणं अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकातीलच शब्द किंवा वाक्य विचारलं जाईल. साधारणतः ह्रस्व दीर्घ शब्दांचे रूप विचारले जाते हे लक्षात घ्यायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 10वीच्या पाठ्यपुस्तकातील मराठीच्या कृतीपत्रिकेतील जो प्रश्न आहे व्याकरणचा, त्या प्रश्नाविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आपण यापूर्वीच्या भागामध्ये बघितलं आपण की शब्द गटातून अचूक शब्द कसा ओळखायचा. एकूण 4 शब्द गट दिलेले आहेत, शब्द दिलेले असतात, त्या गटातील एक अचूक शब्द लिहायचा आहे हा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण त्याच्यातील आणखी एक प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 4A मधील दुसरा जो प्रश्न आहे, लेखन नियमानुसार लेखन करायचं, त्याच्यामध्ये आपण बघणार की काही वाक्य तुम्हाला दिली जाणार आहे. समजा तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यांमध्ये 2 असे अशुद्ध शब्द असणार आहेत, ते तुम्ही शुद्ध करून लिहायचेत ओळखून. तर असा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाविषयी आज आपण बघणार आहोत की हे कशा पद्धतीची वाक्य विचारली जातात आणि तुम्हाला ती सोडवायची आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यासाठी 2 गुण आहेत. प्रत्येक वाक्यांमध्ये 2 असे चुकीचे शब्द दिले जातात आणि ते आपण बरोबर ओळखून पुन्हा ते वाक्य लिहायचं आहे. आणि जे जो शब्द आपण जो दुरुस्त केलेला आहे, शुद्ध करून लिहिलेला आहे, त्याला पेन्सिलनं किंवा पेननं अधोरेखित करायचं आहे. अधोरेखित करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, ज्यात लाल पेन वापरायचं नाही. आपण पेनचाच उपयोग करू शकतो किंवा पेन्सिलचा आपण उपयोग करू शकतो. चला तर आपण वाक्य बघूयात की कशा पद्धतीची वाक्य असतात. आपल्याला हे 2 गुण मिळवायचेच आहेत. विशेषतः पाठ्यपुस्तकातील हे वाक्य असतात. आपण जर सतत पाठ्यपुस्तक पाठांचा अभ्यास करत राहिलो, वाचत राहिलो, तर नक्कीच आपल्याला हे मार्क्स मिळू शकतात. त्याच्याही पलीकडे आपण सतत जर हे वाचन करत राहिलो, आपल्या सराव होत गेला, तर आपल्याला हे सहजपणे मार्क मिळू शकतात. तर पहिलं वाक्य आपण बघतोय की मानवी जीवन विसंवादी झाले आहे. बघता आपण इकडे वाक्य, मानवी जीवन विसंवादी झाले आहे. तर या वाक्यामध्ये 2 शब्द त्यांनी शुद्ध करण्यासाठी सांगितलेले आहेत, जे की चुकीचे दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला शब्द आहे मानवी आणि दुसरा आहे विसंवादी. तर मानवी आणि विसंवादी ही 2 शब्द आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करायचे आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की मानवीची जी वेलाटी आहे विची, ती दुसरी आहे, तिथं आपण काय पहिली आहे ती आपण काय केली पाहिजेत, दुसरी केली पाहिजेत. आणि विसंवादी वी जी जी वेलांटी आहे ती दुसरी दिलेली आहे, तर या ठिकाणी आपल्याला ती पहिली करायची. म्हणजे ह्या 2 चुका आपल्याला काय करायच्या, दुरुस्त करायच्या आणि ही वाक्य लिहायचं आहे. मित्रांनो हे लक्षात आलं का? चला आपण पुढचं वाक्य बघूया काय नेमकं आहे. दूरवर, इथं वाक्य बघतोय आपण, दूरवर जंगलातून येणारा लाकूड थोड्या दिसला. काय? दूरवर जंगलातून येणाऱ्या लाकूड तोडा दिसला हे वाक्य आपण बघतोय. या वाक्यामध्ये आपल्याला 2 चुकीचे शब्द दिलेले आहेत. आपल्या लक्षात येईल ते वाचतानाच की दूरवर आणि लाकूड तोड्या. इथे बघतोय आपण दूरवर आणि लाकूड तोड्या या 2 शब्दांमध्ये आपल्याला चुकीचे शब्द दिलेले आहेत आणि ते आपल्याला काय करायचे, दुरुस्त करायचे. दूरवरची आपल्याला उकार लक्षात येतो आहे की हा पहिला उकार दिलेला आहे, तिथं आपण दुसरा उकार करणार आहोत. आणि लाकूड तोड्याचा सुद्धा पहिला होकार दिलेला आहे, तो आपण दुसरा करायचा. म्हणजे ह्या 2 चुका आपण या ठिकाणी दुरुस्त करतो आणि त्या दोन्ही शब्दांना आपण काय केलं पाहिजे, अधोरेखित करणं गरजेचं आहे. आपण हे असं जर केलं ना, तर नक्कीच आपल्याला हे वाक्य सुद्धा पुन्हा लिहायचं आहे, त्यामुळे त्यावेळेला मिळू शकते. तिसरं वाक्य बघतोय आपण, चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मनोहर असते. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मनोहर असते असं वाक्य आहे. या वाक्यात सुद्धा आपल्याला 2 दिसत आहेत, ती पालवीचे आणि रूप. हे दोन्ही शब्द या ठिकाणी आपल्याला लक्षात येतील. पालवीचे आणि रूप हे 2 शब्द इकडे जे दिलेले आहेत, त्याच्यात आपल्याला चुका दिसल्या आहेत. पालवीचे पहिली वेलांटी दिलेली आहे, दुसरी वेलांटी. आणि रूपचं पहिला उकार दिलेला आहे, दुसरा उकार. जे हे दोन्ही शब्द या ठिकाणी आपल्याला पुन्हा लिहायचे आहेत आणि त्याला अधोरेखित करायचं आहे.
तर असे अनेक वाक्य आपल्याला या ठिकाणी दिली जातात. पुढचं वाक्य आपण बघूयात कोणता या ठिकाणी, तर पुढचं वाक्य आपण बघतो इकडे की सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो. सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो हे वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. तर या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येईल सरस्वतीला ती ही पहिली विरांटी आहे, तिकडे आपण दुसरी विरांटी करणार आहोत. वाङ्मयाची जिथं की ज्ञ जे आहे त्याला आपण काय करणार आहे, त्याचा पाय मोडणार आहे. तर हे दोन शब्द आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करायचे आहेत. मित्रांनो आपण आणखीन काही वाक्य असेच बघतोय की पुढचं वाक्य बघूया आपण. तर शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो हे वाक्य या ठिकाणी, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. तर या वाक्यामध्ये आपण बघतोय दोन चुका दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. शिक्षणामुळे मू पहिला उकार हवा आहे तिकडे तिथं, आणि माणूस पहिला नु उकार दिलेला आहे तिथं दुसरा उकार करायचा आहे. तर ह्या दोन चुका या ठिकाणी आपण दुरुस्त करायचे त्या वाक्यामध्ये. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. आणखीन काही वाक्य बघूया त्याच्यासाठी की या ठिकाणी बघतोय की एखादा माणूस केवढे अलौकिक कार्य करू शकतो. याच्यामध्ये हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मनुष्य आणि अलौकिक हे दोन जे शब्द आहेत ते दोन्ही शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मनुष्य आणि अलौकिक हे दोन शब्द आपल्याला या ठिकाणी बघतात की एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो. मनुष्य इथं पहिला दुसरा उकार आहे नूला, तो आपण इकडे दुसरा करणार आहोत. पहिला करणार आहोत आणि अलौकिक कार्य इथं किक कीला दुसरी विलांटी आहे, तिकडे आपण पहिली विलांटी करणार आहोत अलौकिक. तर ही वाक्य पुढचं वाक्य बघतोय आपण या ठिकाणी की मुलगा काही फारसा उत्सुक नव्हता. मुलगा काही फारसा उत्सुक नव्हता, इथं मुलगा दुसरा उकार आहे मुला, तिथं पहिला उकार येणार आहे. आणखी उत्सुक उत्सुकला जे की दुसरी दुसरा उकार आहे तिकडे आपण पहिला उकार देणार आहोत. या दोन चुकीचे जे शब्द आहेत तिकडे आपण काय करणार ते दुरुस्त करणार आहोत. त्याच्या पुढचं वाक्य आहे मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा. मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा. तर इथं जे वाक्य दिलेलं आहे विश्वास विला, इथं दुसरी विलांटी दिलेली आहे ते आपण पहिली विलांटी करणार आहे. विश्वास हा शब्द आपल्याला माहित आहे. आणि शुभेच्छा जी की शूला पहिला उकार असणार आहे, इथे दुसरा दिलेला आहे, ही सुद्धा चूक आपण काय करणार आहोत दुरुस्त करणार आहोत. तर मित्रांनो त्याच्या पुढचं एक वाक्य बघूया आपण की तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसवले. काय वाक्य बा तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीने बसविले. तर ह्या वाक्यामध्ये शिक्षकांनी इथं दुसरी सी आहे, इथं पहिली सी शिक्षकांनी हा शब्द असला पाहिजे. आणि शिस्तीत इथं सी पहिली विरांटी शिस्तीत हा शब्द इथं आपण दुरुस्त करायचा आहे. तर हे शब्द तुम्हाला काय करता येतील या ठिकाणी दुरुस्त करता येतील, आणखी याला अधोरेखित करून पुन्हा ते शब्द लिहिता येतील. आपण आणखीन एक वाक्य या ठिकाणी बघितलं होतं पुढचं, आणि शेवटचं आपण वाक्य बघूया म्हणजे आपल्याला अधिक सराव साठी काही शब्द घेता येतील. आपण या ठिकाणी एक वाक्य बघूयात. एक रेल्वे धडधडत निघून गेली. याच्यामध्ये एक आणि निघून हे दोन शब्द आपण बघतो आहे. याच्यामध्ये एकचं ए क तर निघून घूची दुसरा उकार आपण इथं करणार आहोत. तर हे दोन शब्द या दोन दुरुस्ती आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी एक आणि निघून ह्या दोन शब्दांना आपण अधोरेखित करणार आहोत. तर हे दोन शब्द लक्षात ठेवायचे आहेत. काय करणार आहोत लिहिणार आहोत. तर अधिक सरावासाठी आपण आणखीन काही वाक्य बघूया जे आपला चांगल्या पद्धतीने सराव होईल. आणि सरावानच आपण काय करू हे दोन पैकी दोन आपण मार्क मिळू शकतो. चला तर आपण काही सराव घेऊया. पहिलं वाक्य आहे एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. या वाक्यामध्ये आपल्याला दोन शब्द असे दिसत आहेत ते आपण शोधून लिहायचे आहेत. एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. पुढचं वाक्य बघतो आपण त्यांनी खूप कष्ट घेऊन परीक्षा दिली.
या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन शब्द दिसत आहेत, ते अचूकपणे आपण ती शोधून लिहायची आहेत. त्यांनी खूप कष्ट घेऊन परीक्षा दिली. पुढचं वाक्य बघतोय आपण, तयारी म्हणजेच नियोजन होय. हे वाक्य बघतो आपण, या वाक्यात सुद्धा आपल्याला दोन असे शब्द दिसतील जे की आपण दुरुस्त करायचे आहेत. पुढचं वाक्य बघतोय आपण, माणसे त्यामुळे नाउमेद होतात. माणसे त्यामुळे नाउमेद, त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला दोन शब्द असे दिसत आहेत जे की तुम्ही शिकताय. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील अधिक उदाहरणं घेऊन तुम्ही याच्यासाठी पण खूप चांगल्या पद्धतीने सराव करू शकतात आणि आपली तयारी करू शकतात. याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. अगदी चांगल्या पद्धतीनं तुम्ही याचा नंबर करायचा आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही त्याला लाईक करा. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.